हॅलो फ्रेंड्स, शुभांगी इजी स्टिचिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लॉंग स्लीव्ह डिझाईनची कट करणार आहे, तर त्याचं कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे आणि स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कटिंग आपण पाहूया सुरुवातीला. ते इथं मी बाहीची उंची घेतलेली आहे, बाहीची उंची 16 घेतलेली आहे. हे चार पदर घेतलेले आहेत इकडे, आणि इकडे ही घडीची बाजू आहे. आता रुंदीला मी 8 इंच घेणार आहे. रुंदीला 8 इंच घेतलेलं आहे आणि बॉटमला मी इथं 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, 1 ते 1.5 इंच. म्हणजे इथं मी 9.5 इंच घेणार आहे. बॉटम इकडे आहे. आता आकार काढण्यासाठी इथं 3 इंच घेणार आहे मी, आणि इथं सरळ शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घेणार आहे. आणि इथं बाहीचे 2 आकार द्यायचे. इथं आकार हा असा बाहेरचा दिलेला आहे. आता इथं फिटिंगसाठी 7 इंच घ्यायचं आहे. आपण हे 7 आणि हे इथं आपण तिरकं जोडून घ्यायचं, नंतर इथं हे जोडून घ्यायचं. आता इथं वरती 1 इंच घ्यायचा आहे आणि तो आकार इकडं द्यायचा आहे असा. आता आपण याचं कटिंग करणार आहे. हे झालेलं आहे. आता आपण हा आकार कट करून घ्यायचा. दोन्ही बाही एकावर एक ठेवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित. आता आपण पुढचा म्हणून हा गोलाकार आहे बाहीचा, तो सुद्धा कट करून घ्यायचा. हा आकार कट करून घेतलेला आहे. आता आपण आणखी एक बाहीची घडी घालून घ्यायची आणि इथं 3 इंचाचा कट करणार आहे आपण. 3 किंवा 4 इंच जरी घेतलात तरी चालते, मी तर 4 इंच घेणार आहे. 4 इंचापर्यंत आपण कट करून घ्यायचा आहे. आता इथं आपण नंतर नॉड करणार आहे बांधायला. खाली घेरसुद्धा होणार आहे फुल्ल. अशा पद्धतीने ही आपली डिझायनर स्लीव्ह लॉंग स्लीव्ह तयार झालेली आहे. आता ही नंतर आपण शिवून घ्यायची आहे. शिवण्यासाठी मी पुढील व्हिडिओ बनवणार आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.